विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवत आहोत पाचवीची करूया मैत्री गणिताशी ही कार्यपुस्तिका त्यातील नवव्या क्रमांकाचा घटक दशांश दशांक शिकूया आज आपण अभ्यासणार आहोत बघा या ठिकाणी काय आहे रंगविलेला रंग भाग दशांश पूर्णांकात लिही या ठिकाणी बघा ही शतक पाटी दिलेली जी आहे ती शतक पाटी वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेली आहे हिरवा भाग लाल भाग निळा गुलाबी यावरून आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये त्याची मांडणी करायची आहे हिरव्या भागाचं या ठिकाणी करून दिलेलं आहे बघा शतकपाटीवर एकूण भाग केलेले आहेत शंभर म्हणून खाली शंभर लिहिलेलं आहे त्यापैकी शंभरपैकी या ठिकाणी फक्त तेरा भाग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा भाग रंगवलेले आहेत म्हणून या ठिकाणी लिहिलेले आहेत तेरा दशांश रूपामध्ये मा त्याची मांडणी कशा पद्धतीने होती बघा शून्य दशांश तेरा आता आपण लाल भागाचं लिहायचं आहे एकूण भाग केलेले आहेत शंभर त्यापैकी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस भाग रंगवलेले आहेत यालाच आपण दशांशच्या भाषेमध्ये लिहितो शून्य पॉईंट तीस किंवा शून्य दशांश तीस शून्य दशांश तीन आणि शून्य सॉरी निळा भाग आता बघा निळ्या भागामध्ये एकूण भाग आहेत शंभर त्यापैकी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मग आपण या ठिकाणी लिहिणार आहोत शून्य दशांश शून्य आठ गुलाबी भाग शंभर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा शंभर भागापैकी एकूण अठरा भाग या ठिकाणी रंगवलेले आहेत त्याचंच त्याच अपूर्णांकामध्ये कसं लिहिता येईल बघा शून्य दशांश एक आठ त्यानंतर बघा खाली दिलेला आहे दिलेल्या आयताचा शून्य दशांश सात भाग रंगव या ठिकाणी आकृतीचे एकूण दहा भाग केलेले आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा या दहा भागापैकी सात भाग आपल्याला काय करायचे आहेत रंगवून घ्यायचे आहेत त्यानंतर पुढं सारणी पूर्ण कर संख्या आपल्याला संख्या दिलेल्या आहेत स्थान व स्थानिक किंमत या ठिकाणी दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला स्थानिक किंमतीनुसार बघा शतक दशक एकक दशांश आणि शतांश या पद्धतीनं ही सारणी दिलेली आहे ती आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे पहिलं उदाहरण दिलेलं आहे बघा एकशे बेचाळीस दशांश पाच तीन शतकामध्ये या ठिकाणी बघा शतक एकशे बेचाळीसमध्ये मध्ये शतक आहे एक एक गुणुले शंभर उत्तर येणार आहे शंभर दशकमध्ये आहे चार चार गुणुले दहा उत्तर येणार आहे चाळीस शतकामध्ये दोन आहेत दोन गुणुले एक उत्तर येणार आहे दोन दशांशानंतरचा गुणाकार बघा कशा पद्धतीने दिलेला आहे पाच पाच गुणुले या दशांशाची किंमत आहे एक छेद दहा यांचा गुणाकार दिलेला आहे बघा शून्य दशांश पाच त्यानंतर शून्य दशांश तीन याचा गुणाकार तीन गुणुले एक छेद शंभर तो येणार आहे शून्य दशांश शून्य तीन खाली दिलेल्या संख्येचा आपल्याला अशाच पद्धतीनं लिहून सारणी पूर्ण करायची आहे बघा वीस दशांश एक नऊ यामध्ये आपल्याला दशक ठिकाणी दशक दिलेला आहे दोन दोन गुणुले दहा उत्तर येणार आहे वीस शून्य गुणुले एक एकक, उत्तर येणार आहे शून्य दशांश एक कशा पद्धतीने लिहितो आपण एक गुणुले एक छेद दहा याचा जर आपण गुणाकार केला बघा एक गुणले एक 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 भागिले दहा उत्तर येणार आहे शून्य पॉईंट पाच किंवा शून्य दशांश पाच नऊ गुणले एक छेद शंभर नऊ गुणले एक नऊ नऊला जर आपण शंभरने भागलं तर भागाकार येणार आहे शून्य पॉईंट शून्य नऊ पाच पॉईंट तीन यामध्ये पाच एकक आहे पाच गुणवले एक उत्तर येणार आहे पाच पॉईंट तीन या ठिकाणी तीन दशक आहे तीन, दश तीन गुणवले एक छेद दहा तीन गुणवले एक तीन तीननं जर दहाला भागलं तर भागाकार येणार आहे शून्य पॉईंट तीन त्यानंतर बघा शून्य पॉईंट आठ या ठिकाणी दशांश आहे आठ गुणुले एक छेद दहा आठ गुणुले एक आठ आठ भागिले दहा जर आपण केलं म्हणजेच आठला जर दहाने भाग दिला तर भागाकार येणार आहे शून्य पॉईंट आठ अशा पद्धतीनं ही सारणी पूर्ण करून घ्यायची आहे यानंतर पुढच्या पानावर बघा खालील चित्रांचे निरीक्षण करून दिलेल्या उदाहरणार्थ संख्या लिही एक पूर्ण पूर्णाचा दहावा भाग पूर्णाचा शंभरावा भाग या ठिकाणी आपल्याला दोन स्वरूपामध्ये दाखवलेला आहे ही आहे शतकपाटी ही पूर्ण शतकपाटी आहे या पूर्ण शतकपाटीचा दहावा भाग जर आपण एक दशांश बघितला तर या ठिकाणी एक दशक दांडी होते त्यालाच आपण एक छेद दहा असं लिहितो याच शंभराचा पूर्णाचा शंभरावा भाग म्हणजे एक एकक बघा या ठिकाणी एक शतांश दिसत आहे त्यालाच आपण एक शतांशला एक छेद शंभर असं लिहितो त्यानंतर बघा वर्तुळच्या मदतीनं आपल्याला याचा दशांश व भाग व शतांश वा भाग या ठिकाणी काढून दिलेला आहे या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला खाली काही उदाहरणं दिलेली आहेत त्यांचं निरीक्षण या चित्रांचं निरीक्षण करून आपल्याला या उदाहरणावरून संख्या तयार होतात त्या लिहायच्या आहेत बघा या ठिकाणी दोन पूर्ण आहेत म्हणून या ठिकाणी दोन पूर्ण लिहिलेले आहेत दशांश तीन म्हणून या ठिकाणी तीन लिहिलेलं आहे आणि शतांश चार म्हणून या ठिकाणी चार लिहिलेलं आहे अशाच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला संख्या तयार करायची आहे एक पूर्ण आहे म्हणून एक दशांश दशांश किती आहेत बघा या ठिकाणी दोन शतांश आहेत दोन म्हणून संख्या तयार झालेली आहे एक पूर्णा एक दशांश दोन दोन त्यानंतर बघा या ठिकाणी पूर्ण आहेत तीन दशांश तीन तीन संख्या तयार झालेली आहे तीन दशांश तीन तीन त्यानंतर पूर्ण दोन आहेत दोन दशांश दोन एक दोन तीन चार संख्या तयार झालेली आहे दोन दशांश दोन चार अशा पद्धतीने आपण पान क्रमांक सत्तावन्न व अठ्ठावन्न या ठिकाणी पूर्ण करून घेतलेला आहे यानंतर आपण यावरील शाब्दिक उदाहरणं अभ्यासणार आहोत पान क्रमांक एकोणसाठ साठ